संयुक्त विद्यमान आयोजित फोर्स फिटनेस चषक 2023 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये तमाम क्रीडा रसिकांचा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। जे क्रीडा रसिक प्रत्यक्ष मैदानावरती येऊ शकले नाही, मात्र यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जुळले गेले, त्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। पहिल्या फेरीतील पाचवी लढत आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर आज एकूण 16 संघांना प्रवेश दिला गेलाय। स्पर्धेच्या आयोजकांनी जास्तीत जास्त खेळाडूंना जास्तीत जास्त संघांना संधी देण्याचा चंग जणू बांधला होता आणि डॉट सकाळी 8:30 पहिला चेंडू फेकला गेला आणि त्यामुळेच की काय घड्याची वेळ आपल्याला दर्शवते, दुपारचे 12:35 झालेत आणि तब्बल 5वा सामना मात्र या ठिकाणी सुरू आहे। वेळेचं अतिशय सुरेख आयोजन आणि नियोजन जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच फोर्स फिटनेस चषक 2023 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। सामन्याला होते सुरुवात दोन सलामीवीर फलंदाज वैभवन स्ट्रायकिंग एंड, यावेळेस मात्र अकोट टप्प्याचा चेंडू होता। क्रिसच्या खोलीचा वापर, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळवला जातो आहे, पंचाचा इशारा, इट्स अ नो बॉल आणि फुलटॉस चेडू होता, कन्वर्ट करता आला नहीं है, केवल चेडू मिडल ऑफ द बैट या ठिकाणी प्रॉपर घेता आला नहीं है, थोड़स फंबल आणि त्याचा फायदा मात्र मिळत असताना दोन धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय। पहिल्या षटकाच्या समाप्त्याखेर धावफलकावरती मात्र धावा आल्या, त्या बिनबाद 10 धावा। सर्वच्या सर्व युवा खेळाडू घेऊन तर सोहम साठी मात्र सुवर्ण संधी आहे। गोलंदाज सोहम या ठिकाणी ऋषी आहेत, मला वाटतं सोहम आहेत, येस।
आणि सोहमसाठी मात्र विकेट हॅट्रिकला राजमित्र मंडळ यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असेल. एरवी जर आपण पाहिलं तर पहिल्या स्पर्धेमध्ये मला वाटतं 13 संघ आपल्याला पाहायला मिळाले, दुसऱ्या स्पर्धेमध्ये या संघाची संख्या 14 पर्यंत आली, तिसऱ्या चौथ्या स्पर्धेमध्ये जवळपास 15 संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहिला. आणि फोर्स फिटनेस चषकाचं जसं आयोजन झालं, फोर्स फिटनेस चषकाचं जसं अनाउन्समेंट झाली, तशी 16 संघांनी मात्र या स्पर्धेमध्ये खेळण्याची इच्छा दर्शवली. आणि यावेळेस स्लॉटमध्ये चेंडू होता बेरकावून दिल्या लगोनच्या डोक्यावरून. वेलकम टू द क्रीज सांगणारा हा घणाघाती षटकार. तर या ठिकाणी मात्र वेलकम टू द क्रीज. पहिल्या चेंडूवरती घडाघाती प्रहार केलाय सोहमवरती, पण तो कम बॅक करावा लागेल. पहिल्या सामन्या पहिल्या षटकामध्ये देखील आपण असंच काहीच चित्र पाहिलं, 9 चेंडू आला ज्यावरती षटकार वैभवच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र थोडस खराब कलेक्शन, जिथे 2 धावा असायला हव्या होत्या त्या ठिकाणी मात्र तिसरी धाव घेण्याची संधी मिळते. आणि या 3 धावेंच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय धाव फलकावरती. धावा आल्यात 19 धावा, 19 धावांची सलामी, ज्यामध्ये राजू मोठेचा जर आपण विचार केला तर थोडासा अडचणीमध्ये हा खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. तब्बल 4 चेंडूमध्ये 2 धावांचं योगदान या खेळाडूचं राहिलंय. बरेचसे असे खेळाडू आहेत की ज्या खेळाडूंना मात्र संधी दिली गेली आहे. शिवशंभो संघाचा जर आपण विचार केला तर शिवशंभो संघाचे एकीकडे एक्सपिरियन्स होल्डर अर्थात त्याचा राजू मोडे स्ट्रायकिंग एंडला, तर त्याच्यासमवेत मात्र युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी. ह्यावेळेला आणखीन एक डॉट बॉल, युवा फायटर्स विरुद्ध शिवशंभो ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यानंतर पहिल्या फेरीतील पुढील सामना अर्थात 6वा सामना असणार आहे आणि तो सामना असेल रॉयल बी वर्सेस संघर्ष. नेल बायटिंग मॅच जरूर असणार आहे या ठिकाणी, त्यामुळे विनंती असेल दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सला की आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी संपर्क करायचं आहे. संघर्ष स्पोर्ट्स कळम बोलियाडी, त्याचबरोबर राजू बोटेनं मैदान सोडण्याचा निर्णय घेतलाय. प्रत्येक डॉटसाठी 100 रुपये. आता मात्र थोडस विवडेन की चुरस या ठिकाणी वाढते. शुभम मला वाटतं वन ऑफ द फेवरेट प्लेअर आहे. सोहम विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये होते, आता हे प्राईज मात्र आलंय प्रत्येक डॉट बॉलसाठी 100 रुपयाचा पारितोषिक. राजमित्र मंडळ कळम बोले आणि फोर्स फिटनेस जय मल्हार फोर्स फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित फोर्स फिटनेस चषक 2023 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. राजू मोठे अगदी सुरुवातीपासूनच जर आपण पाहिलं तर थोडासा अडचणीमध्ये चेंडू झाले त्या षटकातील 3 आणि अजूनही 3 चेंडू. पण तीनही चेंडू जर या ठिकाणी निर्धाव आले तर सोहमची कमाई असणार आहे 300 रुपये. परंतु त्याही पेक्षा महत्वाचं या संघाला पुन्हा एकदा बॅक ऑन ट्रॅक आणण्याची जबाबदारी असणार आहे. परंतु इट्स अ नो बॉल 1+1, एकूण 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. ओव्हर वेस्ट टाईट कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता ज्यामुळे पंचाने हा चेंडू नो करार केलाय. इथे मात्र थोडासा पेशन्स ठेवावे लागतील. युवा फायटर्स युवा खेळाडूंचा भरडा असलेला संघ आहे, अनेक यंग क्रिकेटर्स आपल्याला या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतील. इट्स अ नो बॉल. अगेन पिचिंग जर आपण पाहिली तर आउटसाइड द विकेट ही पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळेच पंचाने 9 चेंडूचा इशारा केलाय. वैभव संधी आहे पण आपले अनालिसिस जे आहेत ते बदलण्याची एक चांगली संधी आहे. या वर्षीच्या फॉर्मॅटमध्ये पावसाळी रबर बॉल फॉर्मॅटमध्ये चमकदार कामगिरी राहिली वैभवची विथ अ बॅट. मात्र ऑन द नी झाला होता ऑन साईडला चेंडू वळवण्याचा मानस वरडतो. डाव्या इष्टीला सोडून जाणारा चेंडू आणि अवांतर चेंडूची या ठिकाणी घोषणा होती. अवांतर धावा संख्येच्या मदतीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 23 धावा धावफलकावर. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि तीनही चेंडू जर डॉट आले राजे मित्र मंडळ कळंबोलीच्या माध्यमातून मात्र प्रत्येक डॉट बॉलसाठी 100 रुपयाचा पारितोषिक.
यावेला चेंडू लेफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, पहिलं वन फॉर द ओव्हर, यस इट्स वन फॉर द ओव्हर, म्हणजे हा पहिला डॉट बॉल आलाय सोहमच्या गोलंदाजीमधला आणि उर्वरित दोनही चेंडू सोहमने डॉट टाकावेत, ज्यामुळे मोमेंटम जो आहे तो पुन्हा एकदा युवा फायटर्स संघाकडे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस सौंदनी फुल टॉस चेंडू कन्वर्ट केलाय, बिग इट आउट ऑफ द पार्क, 6 धावा. फलंदाज या अगोदर देखील प्रयत्न केला गेला होता, चेंडू झालेत एकूण 5, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि या चेंडूवर सिंगलने स्ट्राईक आपल्याकडे रिटेन करणार की याही चेंडूवरती एखादा मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न असेल आणि यावेळेला मात्र कमालीचा टायमिंग आहे, जबरदस्त एक्झिक्युशन आणि आउट ऑफ द पार्क, 1-6. धक्का आपल्या संघ सहकार्याला मात्र देत असताना 2 बॅक टू बॅक षटकार. नाव इट्स टाइम टू दिनेश भोईर. दिनेश भोईर आणखीन एक मी म्हणेन की असा खेळाडू जो विस्फोटक खेळासाठी ओळखला जातो, शिवाचंबो संघाचं गेली अनेक वर्ष संघ नेतृत्व करण्याची जबाबदारी या खेळाडूच्या खांद्यावरती आहे आणि एकंदर जर पाहिलं तर दिनेश भोईरनं ओळखलंय, चांगल्या फ्लो मध्ये फलंदाजी करतोय फलंदाज वैभव आणि वैभवला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यायची असेल तर पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली आहे. एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग या दोनही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या एक्सपिरियन्स आपल्या अनुभवाचा वापर करत असताना संघासाठी महत्वाचं काय हे मात्र दिनेश भोईरनं ओळखलंय. सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली आहे आणि इथे दबाव असणार आहे गोलंदाज ऋषी याच्यावरती. पण ऋषी ज्यांना पहिलं षटक हाताळलं होतं, एकूण 10 खर्च केल्या होत्या 10, आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर सिंगल आली आहे, परंतु येणारे 5 चेंडू आक्रमण होणार या तिळ मात्र शंका नाहीये, परंतु या आक्रमणाला कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिला जाणार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी पाहिली जाते. तर गोलंदाज ऋषी कम बॅक करणार का? येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये ही महत्वपूर्ण विकेट आहे आणि जर का ही विकेट आली, धावांचा जर आपण विचार केला तर धावा आहे धाव फलकावर 36 धावा. हो, यावेळेला विकेट काढण्याचा प्रयत्न होता. पाहूया पंचांचा अवांतर, चेडूचा इशारा येतोय, डबा इष्टीला सोडून जाणारा चेडू सिंगल मात्र या ठिकाणी घेतली आणि सिंगलला डबल मध्ये देखील कन्वर्ट केला जातोय. 1+2 एकूण 3 धावांचा बोनस असणार आहे. थोडासा जे अतिरिक्त धावा आहे त्या धावांवरती तुम्हाला अंकुश ठेवावा लागेल, कारण जर का कमबॅक करायचं असेल तर या ज्या धावा आहेत त्या धावा मात्र तुम्हाला रोखाव्या लागतील, ज्या बोनस स्वरूपामध्ये तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला यावेळेला फुलर लेंथचा चेडू हलकासा फ्लाइट हा चेडू केला होता. इथे मात्र थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळतंय आणि फलंदाज सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रेजमध्ये सिंगल. या सिंगलनं संघ पुढे सरकलाय. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना 40 धावांपर्यंत शिवशंभो संघ मात्र मैदानावरती मजल मारतोय. पहा हे फॉर्मॅट गोलंदाजांसाठी थोडंसं मी म्हणेन की आव्हानात्मक फॉर्मॅट आहे, कारण
चेंडूवरती जास्त ताकद लावण्याची गरज नाही, केवळ टायमिंगच्या आधारावरती तुम्ही चौकार आणि षटकार या मैदानावरती नक्कीच मिळवू शकता. आणि त्यातल्या त्यात जर सांगायचं झालं तर षटकार मारणं हे सोपं आहे चौकार लगावण्यापेक्षा, कारण आउटफील्ड थोडासा वेट आहे, ओलसरपणा आहे आउटफील्डमध्ये, थोडासा ग्रासी आउटफील्ड आहे आणि त्यामुळे चेंडू सीमारेषेच्या जवळ जाताना थांबताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु इथे मात्र दिनेश भोईरनं आपले हात खुले करायला सुरुवात केली, हलकासा वर पे चेंडू आणि या चेंडूला बिरकावून दिलाय लॉन्ग चेंडू क्यावरून षटकार. तर या ठिकाणी मात्र षटकार लगावला गेलाय, पुन्हा एकदा खराब लाईन खराब लेंथ आणि या लेंथचा मात्र पुरेपूर फायदा उचलत असताना चेंडूला बिरकावून दिलाय सहा धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक टू बॅक षटकारानं मात्र संघ पुन्हा एकदा मजबूत स्थितीमध्ये, तब्बल 52 धावा धावफलकावरती आले, सांघिक अर्धशतक देखील पूर्ण केलं जात आहे. आणि तिसऱ्या षटकामध्ये ज्यावेळेला एखादा संघ सांघिक अर्धशतक पूर्ण करतो त्यावेळेला मात्र प्रतिस्पर्धी संघ हा आपसुकपणे दबावामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. आणि हे चित्र पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे, नाणेफेकीचा कौल जिंकला होता युवा फायटर्स संघानं. उशिरा जे प्रेक्षक मैदानावरती आले आहेत, उशिरा जे आमच्या समोर जुळले गेले त्या तमाम क्रीडा रसिकांसाठी चालू सामना हा पहिल्या फेरीतील 5वा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. सिंगल मात्र या शेवटच्या चेंडूवरती सिंगल आली आहे, पुन्हा एकदा वैभवकडे स्ट्राईक आली आहे, 53 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू आहे, या षटकातील हा आणखीन एक गगनचुंबी गगनभेदी षटकार. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय, षटकार आहे ना, षटकाची सांगता केली. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, नवीन षटक षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाज मात्र या ठिकाणी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर नीटचा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आला नव्हता, परंतु तरी देखील 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत आणि या 2 धावींच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचलाय. धावा धाव फलकावरती पण हळूहळू दिनेश भोईरनं देखील आपली आक्रमकता या मैदानावरती दाखवायला सुरुवात केली. एक षटकार, दोन षटकार, दोन बॅक टू बॅक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाज यावेळेला टो एंडला चेंडू हिट करतोय, थोडासा धीम्या गतीनं चेंडू आला होता, बॅट अगोदरच निघून गेला आणि हेच कारण आहे की प्रॉपर टाइम करता आला नाहीये. परंतु सिंगल या ठिकाणी धाव फलकावरती जरूर अंकित केली जाईल या एकेरी स्वरूपाच्या धावेनं. शिवशंभो संघाची धावसंख्या एका मजबूत स्थितीमध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, 62 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 62 धावा धावफलकावरती आलेत. परंतु विसरून चालणार नाहीये, या अगोदरच्या सामन्यामध्ये एक इतिहास रचला गेला कळंबोली क्रिकेट इतिहासामध्ये, जिथे 4 षटकात 79 धावांचा यशस्वी पाठलाग केला काळबेरो स्पोर्ट्स कळंबोली संघानं. आणि त्यामुळेच की काय हे पुन्हा एकदा सिद्ध झाले की क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला सुरक्षित धावसंख्या मानली जाणार नाही. यावेळेला चेंडू हवेमध्ये येतोय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करणार, परंतु चेंडू जातोय ओव्हर द रूफ 6 धावांसाठी षटकार. या ठिकाणी मात्र वैयक्तिक 41 या धावसंख्येवरती पोहोचला आहे तो फलंदाज
वैभव अर्धशतक करण्याची संधी आणि इथून मात्र वन बॉल सिक्स बॅक टू बॅक दुसरा गडागाती प्रहार षटकार 47 आपण पाहतोय शिवाय शंभो संघाचा एक युवा खेळाडू खेळतोय आपल्या वैयक्तिक 47 या धावसंख्येवरती अर्धशतकाच्या अगदी उंबरठ्यावर. इथून मात्र जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न. अर्धशतकासाठी संधी ही नक्कीच दिली जाईल. दिनेश भोईर स्ट्राईक नकार दिलाय आणि इथून मात्र अभिवडेन ही शेवटची संधी असणार आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि या खेळाडूमध्ये ती गुणवत्ता आहे. अगदी तिसरा टी ट्वेंटी क्रिकेटचा सामना जर आपण पाहिला तर तिलक वर्मा नॉन स्ट्राइकिंग हेडला 49 वर असताना षटकार लगावला होता हार्दिक पांड्या, कारण दोन धावांची गरज असताना, परंतु इथे संधी दिली गेली आहे आणि त्या संधीचं सोनं केला जाणार का. चांगला चेंडू होता, गुणवत्ता आहे. युवा फायटर संघाच्या फलंदाजांकडे इट्स अ लेग बाय. तर 47 नॉट आउट. अप्रतिम खेळ या ठिकाणी मात्र शिवशंभो संघाच्या आघाडीच्या फलंदाजांकडून पाहायला मिळाला. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. धावफलकावरती धावा येत आहेत 75 आणि विजयासाठीचं लक्ष मात्र उभारलं गेलंय 76 धावांचं. या 76 धावांचा कशा पद्धतीने पाठलाग केला जाणार खेळाच्या उत्तरार्धामध्ये नक्कीच आपण ऐकणार आहोत. परंतु तत्पूर्वी मिळते संधी, जाऊया सुमधुर संगीतासाठी डीजे अप्रदी यांच्याकडे. स्वातंत्र्याचा 77वा वर्धापन दिन मात्र आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत. 77व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज जागतिक पातळीवरती भारतानं आपलं एक वेगळं अस्तित्व, आपलं एक वेगळी दर्जा निर्माण केलाय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये भारत हा महासत्ता होणार यातील मात्र शंका नाहीये. विनंती असेल संघर्ष स्पोर्ट्स कळंबोली संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर रॉयल बी संघाचा संघनायक की आपण नाणेफेकीसाठी इमिजिएटली संपर्क साधायचा आहे. अपेक्षा होती की इनिंग ब्रेकमध्ये
या ठिकाणी टॉस केला जाईल. दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपले संघनायक या ठिकाणी यायचं आहे जेणेकरून टॉस इथे केला जाईल. संघर्ष संघ गेली अनेक वर्ष सातत्याने या मैदानावरती अनेक स्पर्धा गाजवण्याचा विक्रम या संघाच्या नावावरती आणि रॉयल स्पोर्ट्स नो डाऊट नो डाऊट मी म्हणेन की या रॉयल स्पोर्ट्स संघानं आपलं वर्चस्व या मैदानावरती नेहमीच सिद्ध केलंय आणि अशा संघासमोर संघर्ष संघ कशा पद्धतीनं आव्हान सादर करणार. खेळाला होती सुरुवात. ऑल सेट फॉर द रंचेस. विजयासाठी लक्ष आहे 76 धावांचं. फर्स्ट बॉल आवेला मात्र थोडा साखोट टप्प्याचा चेडू होता. बाउन्स एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजीचा विचार केला. इट्स अ व्हाइट बॉल. पंचांचा अवांतर चेडूचा इशारा. मला वाटतं गोलंदाज स्वप्नील वन फॉर द ओव्हरचा देखील इशारा आला. इट्स अ व्हाइट बॉल अँड वन फॉर द ओव्हर. याचा अर्थ इथून पुढे तुम्हाला बाउन्सर गोलंदाजी करता येणार नाहीये. स्वप्नील गोलंदाजी करतायत. यावेळेला सुदर्शन आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर फलंदाज अनुष सुदर्शन आणि अनुष खूप मोठी जबाबदारी आहे या दोनही युवा खेळाडूंवरती ज्याचे क्रमांक 7. सुदर्शन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. तर टॉस या ठिकाणी केला जाईल आणि त्याचबरोबर खेळाचा उत्तर अर्धामध्ये या 76 धावांचा कशा पद्धतीने केला जातो पाठलाग ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा मराठीचा एक अप्रतिम आवाज श्रीकांत बळी अर्थातचा चिकू यांच्याकडे. धन्यवाद. तर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जाऊया. जिथे आपण पाहतो युवा फायटर्स विरुद्ध शिवशंभो या संघादरम्यान रंगणारी ही लढत आपण पाहतोय. जिथे जवळपास पहिल्या पूर्वार्धामध्ये 75 ते 76 धावांचं आव्हान उभं केलं शिवशंभो या संघानं आणि युवा फायटर्स ज्या संघाचं नाव युवा फायटर्स आहे फायटिंग करावी लागेल. जरूर फायटिंग स्कोर देखील उभारला आहे. इथे मात्र फाईट द्यावी लागेल. प्रत्येक षटकामागे 3 किमान मोठे फटके शोधावे लागतील. फलंदाज अनुष असेल तत्नंतर आपण फलंदाज सुदर्शन आपण पाहतोय. युवा फायटर्स या संघाचा विचार केला तर या हंगामामध्ये नौका संघ आहे. आणखीन एक नौका संघ आपण पाहतोय जिथे रबल बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पावसाळी रबल बॉल क्रिकेटची स्पर्धा खरंच भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. तुषारदादा पाटील आमचे मित्र रोहित नांगरे पाटील उर्फ बाळा यांच्या माध्यमातून सुरेख आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. राज्य मित्र मंडळाचं सांगायचं गेलं तर करेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम कसा करायचा याचं प्रत्यक्ष एक उदाहरण आम्ही नेहमी पाहतो. ऑफ द बॅट बॅटीची कडा जरूर घेतली आहे. चला यानंतर मी संघर्ष संघाचे संघनायक आणि रॉयल बी संघाचे संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. मग आपण चर्चा करत होतो राजमित्र मंडळाची जिथे गणेशोत्सव असो तदनंतर नवरात्री उत्सव असो आणि क्रिकेटची कोणतीही स्पर्धा असो अगदी दर्जेदार क्वालिटीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. डॉट स्वप्निल नेवशे डावखुऱ्या प्रतीचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजांना मात्र इतकंसं काही समजत नाही आहे. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक मला वाटतं दिनेश भोईर यांचे चिरंजीव असतील. चला रॉयल बी संघाचे संघनायक आणि संघर्ष संघाचे संघनायक चला आपल्याला वारंवार सूचित सूचना देण्यात येत आहेत. आपण लवकरात लवकर इमिजिएटली रिपोर्ट करायचं आहे आमच्या मायक्रोफोनशी आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. फर्स्ट ओव्हर कम्प्लीट. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये धावा पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 7 धावा. मग विशाल डोंगर गाठायचा आहे आणि विशाल डोंगर गाठत असताना अगदी नांगी टाकल्याप्रमाणे हा संघ पाहायला मिळतोय. एवढी भक्कम परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय शिवशंभो हा संघ. ज्या शिवशंभो संघानं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती देखील याच मैदानावरती अगदी चालू वर्षी जबरदस्त खेळ पाहायला मिळाला तर तो शिवशंभो संघ आज रबल बॉल क्रिकेटची स्पर्धा खेळतोय. आणि या रबल बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये फोर फटणे चषकामध्ये आपण पाहतो पहिला सामना काय जबरदस्त. पहिल्या सत्रामध्ये धावा उभारल्या. जवळपास 75-76 धावांचं विशाल डोंगर उभा केलाय. युवा फायटर्स ज्या संघाला फाईट करावी लागेल आता मात्र इथून मात्र हवाई फायर आकाशाला गगनभेदी गगनचुंबी षटकार लगवावे लागतील.
नाउ बैक टू क्रिकेट पुनः एकदा मैदानाकडे जाऊया. जिथे गोलंदाज पाहायला मिळतील चला या ठिकाणी धीरज पवार यांनी जर विकेट घेतली तर समाधान सांगल कोरे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. अवांतर चेंडू बघा संदीप ठुबे आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात जे इथे आपल्याला कवायत करताना देखील पाहायला मिळतील. एक वेगळी यादा आणि यांच्या आधावरती पब्लिक झाला फिदा. हे संदीप ठुबे आपल्याला पाहायला मिळतात संघाची 19 धावसंख्या. चला हत्ते सिंग यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय विकेट हॅट्रिक साठी. बघा समाधान सांगलकर असतील हॅप्पी सिंग असतील 1+1 दोन धाबा. बघा रॉयल बी या संघानं नाणेफेकी जिंकली आहे. यानंतरची लढत रॉयल बी बनाम संघर्ष या दोन संघादरम्यान ही लढत असणार आहे. ती लढत देखील बलाढ्य असणार आहे मोठी असणार आहे गमतीशीर आणि रंगतशीर ती लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक बॅक टू बॅक अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी लाईन भरकटताना पाहायला मिळते धीरज पवार या गोलंदाजाची. याची गोलंदाजी करण्याची आता देखील खूप वेगळी अगदी अक्षण देखील आपण पाहू शकाल. अगदी पूर्ण शोल्डर देखील गोल गर किन फिरतोय तो गोलंदाज धीरज पवार. तेज तर्रार गोलंदाज आहे परंतु चेंडू टाकण्याची ज्याची जी अक्षण आहे पाहू शकाल. बॅटीची जरूर कडा घेतली आहे जिथे क्षेत्ररक्षक छोटा आहे कारण हे मी म्हणेल कळंबोलीकरांचं मयंक. हे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. कळंबोलीचं उद्याचं भविष्य म्हणून देखील या मयंकडे पाहिलं जाईल यात मात्र शंकाच नाहीये. मयंक दिनेश बोहेर बघा स्वतः यष्टीरक्षक दिनेश आहेत आणि त्यांचे चिरंजीव. आता मात्र या ठिकाणी आमंत्रण होतं. या आमंत्रणाचा स्वीकार केला चेंडू अक्षरशः काही क्षणाला भूमीला दान झाला आणि या मैदानावरती मिळतील फक्त आणि फक्त दोन धाबा. बघा संधी जरूर होती झेल टिपण्याची पण या संधीमध्ये थोडासा असफल ठरला क्षेत्ररक्षक. 15 धाबा धावलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज धीरज पवार हॅप्पी सिंग यांच्या माध्यमातून जरूर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. स्लोबार प्रतीचा चेंडू बघा ही खासियत तेज तर्रार गोलंदाजाकडे असणं गरजेचं आहे. व्हेरिएशन त्यानंतर आपण पाहतो चेंज ऑफ द पेस कधी हळूवारपणे कधी तेज तर्रार कधी ब्लॉक कॉलमध्ये कधी शॉर्ट पास कधी उसळी घेणारा कधी शरीराचा वेध घेणारा चेंडू. अशा भात्यातल्या चेंडू तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बघा तशा प्रकारचा चेंडू अगदी ब्लॉकमध्ये यॉर्कर अगदी अनिल आम्ही आमच्या गावाकडे म्हणतो त्याला बुंदा बुंदा तशा प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. वा कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. नाव आहे त्या गोलंदाजाचं धीरज पवार. काय जबरदस्त भेदक मारा करतोय. स्लोवार प्रतीचा चेंडू आता मात्र गणागाती प्रहार दाखवला धीरजला आसमान. चेंडू गेला आर पार षटकार षटकार षटकार. अगदी चांगलं टायमिंग म्हणावं लागेल. 7 सप्टेंबर ज्याची आपण दहिंडी उत्सवाची जरूर आतुरतेने वाट पाहतोय आणि बरेचसे गोविंदा पथक देखील आज आपण पाहतोय. अगदी सुरुवात देखील त्यांनी केली अगदी आपल्या वादनाला. त्यानंतर सरावाला देखील आपण पाहतोय जिथे आमचा माथाडी वर्ग देखील खूप सारा एक्झट एकत्रित होतोय कारण त्यांना देखील माहिती आहे हा दहिंडी उत्सव अगदी ठाण्या मुंबई डोंबवली आपल्या रायगडमध्ये देखील तितक्यात उच्च उच्च स्तराची मोठी बक्षिसं तिथे देखील आपल्याला पाहायला मिळतात. पण तो मैदानावरती पाहतोय काय फलंदाज आक्रमण करतो या चेंडूवरती. आणखीन एक दरारा षटकार.
गोविंद आला आणि गोविंदा मी म्हणेल चांगले या ठिकाणी आणखी एक बघा बॅक टू बॅक आउट ऑफ द स्पार्क चेंडू जाईल का होय परंतु नाहीये जिथे थोडीशी ताकद कमी पडली आहे या चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली केवळ आणि केवळ उंची एक साव बघा हरलात तरी बेहतर हरल्यानंतर देखील तुमची चर्चा होणं गरजेचं आहे कारण तुम्ही ज्या पद्धतीने संघर्ष करताय तो संघर्ष कसा आहे आणि किती चांगला आहे याच्याकडे देखील सर्वांच्या नजरा असतात संघर्ष कसा आहे त्यापेक्षा तुम्ही लढलात कसे ओ माय गॉड चांगला प्रयत्न आहे बघा या ठिकाणी चांगला प्रयत्न अगदी आपण म्हणतो ना प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्नांची पराकाष्ठा येथे जरूर मयंक दिनेश बोहीरच्या माध्यमातून पाहायला मिळते दिनेश बोहीरच्या माध्यमातून पाहायला मिळते मयंक दिनेश बोहीर आपण पाहतोय निश्चित निश्चित लेदर क्रिकेट देखील चांगलं त्यांच्या माध्यमातून खेळ केलं जातंय आणखीन एक स्टेप ऑफ केलंय या चेंडूने अंतर देखील गाठली उंची देखील गाठली चेंडूला धाडलं सीमेरेषेबाहेर छत्रपतींचा छावा मिळतील सहा धावा नेवशे यांच्यावरती केलेलं आक्रमण आता मात्र सुदर्शन रुद्ररूप धारण केलंय ताकद जरूर पाहायला मिळते परंतु म्हणून त्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय सरसवलाय जिथे चेंडूची उचल होईल फेकी होते तोपर्यंत 2+1 तीन धावा तर सहज त्या कंप्लीट केल्या चौथी धाव बघा दिवसा ठवल्या धावांची चोरी बघा धावा चोरल्या जातात चार धावा कंप्लीट संघाची एकूण धाव संख्या धावून पोहोचली 41 बघा जिथे वाटलं देखील नव्हतं एवढ्या धावांपर्यंत मजल मारेल परंतु काय सुरुवात अगदी सुरुवात मी म्हणेल थोडीशी खराब त्यानंतर या खेळाडूंनी या मैदानावरती चालू केलेली धडपड 7 चेंडू 35 धावा बघा रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये असे विक्रम अनेक वेळा घडलेत जिथे अगदी आम्ही युट्यूबवरती देखील प्रवीण सर आपण पाहतो 6 चेंडू मागे 30 धावा देखील केतन म्हात्रे बायकरमॅन ज्याच्या माध्यमातून सहजरित्या पार केले गेले तर असे खूप खूप सारे सामने आहेत जिथे अशा धावांचा सहजरित्या पाठलाग केला गेला अगदी पाठीमागच्या हप्त्यामध्ये देखील आम्ही युट्यूबवरती पाहिलं रॉयल संघानं 6 चेंडू मागे 24 धावांची गरज होती तिथे देखील परेश खडकेनं त्या धावा पाठलाग केल्या होत्या जिथे असं वाटलं होतं संघर्ष संघ त्या सामन्यामध्ये जिंकेल मात्र रॉयल संघानं आपली रॉयल कामगिरी पाठीमागच्या हप्त्यामध्ये याच मैदानावरती दाखवली होती आणि तीच लढत पुन्हा एकदा होईल का वाव देखना मादक सौंदर्य क्रिकेटचा दर्जा घुटनाटे तमाशा दे या ठिकाणी आता मात्र सुरुवात 5 चेंडू 29 धावा बघा या दोन्ही फलंदाजी शरीर सृष्टी परंतु शरीर सृष्टी महत्वाचं नाहीये तुमच्याकडे असलेली कला निश्चित निश्चित मी म्हणेल 5 चेंडू 29 धावा सर इथे जरी 4 षटकार आले तरी देखील आणखीन या खेळाडूंचा आत्मविश्वास दुगुणित होईल एक तर मारलाय आता मात्र केवळ 4 माराचे 5 चेंडू मागे पाहायचंय षटकार मारला गेली जाईल का शिवशंब संघ अडचणीमध्ये आणखीन एक परंतु नाहीये फसला आणि फसला तो संपला आता मात्र या ठिकाणी रनआउटची संधी फलंदाज आउट होतोय मयंक दिनेश भोईर आपण पाहतोय ज्याच्याकडे देखील
पाहायला गेला तरी कॅमेरामन पीटीसी लाल देखील त्याच्याकडे वारंवार कॅमेरा देखील कैद करतोय. अगदी हिरवळ मैदानावरती पाहायला मिळते पावसाळी रबल बॉल क्रिकेटची स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये अजून देखील 29 धावांची गरज. आता मात्र पूर्ण एकदे फसला फसला तो संपला. संघाला धोका आणि बिंदास ठोका. आम्ही म्हणजे आता संघाला धोका आहे बिंदास ठोकायचा आहे. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती हवाई फायर, येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती षटकार. आता मात्र मैदानावरती होतोय काय तू चल मे आया, आला परत गेला परत. शून्य या संख्येवरती फलंदाज आउट होतात. जिथे पहिल्या चेंडूवरती आक्रमण केल्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाजांच्या माध्यमातून. वैष्णव हे गोलंदाज पाहायला मिळतील आपल्याला. तर फलंदाज पाहायचंय युवा फायटर संघाचा 18 क्रमांकाची जर्सी परिधान करणारा वैभव. अबांतर चेंडू वाईट वाईट अबांतर आहे. 28 धावांची गरज आहे. मग 28 धावा आता मात्र इथून केवळ विजयाचं अंतर कमी होऊ शकतं. कारण जवळपास शिवशंभो या संघानं या सामन्यामध्ये शिरकाव केलाय असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाहीये. कारण वैष्णव याचं कौतुक करावं लागेल. तर मात्र शॉटवर प्रतिता चेंडू होता अगदी एकच धाव मिळतीये. दुसरी धाव सोहम आपल्याला पाहायला. सोहमनं स्वतःवरती विश्वास दर्शवलाय. मग या षटकाराकरता राजे मित्र मंडळाकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सोहम हा देखील राजे मित्र मंडळाचा एक घटक आहे. ओह माय गॉड फंटास्टिक वाह वाह लाजवाब बेहतरीन खूबसूरत शेवटचा चेंडू आहे. यस सोहम बघा हे देखील राजे मित्र मंडळाचं भविष्य आहे. जिथे राजे मित्र मंडळ देखील काही दिवसानंतर या मैदानावरती लढताना पाहायला मिळेल. सोहम कुठना अटेक परंतु नाहीये फसला. खेळ होतोय समाप्त. इथे सामना जिंकला शिवशंभो या संघानं. विजेत्या संघाचं खूप 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 अभिनंदन.